महिला वर्ग आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात होताना आपण पाहू शकाल भव्य दिव्य शामियाना या स्पर्धेच्या माध्यमातून स्टार्ट ऑफ द मॅच. पहिला चेंडू ज्या वेळेला पडेल तेव्हा मी सर्वांना विनंती करेन की जोरदार टाळ्यांच्या कडकडाट नाही मात्र गजराने आपण सामन्याला सुरुवात करतो या स्पर्धेला. एकदा जोरदार टाळ्या उद्या पहिल्या चेंडूचे या वेळेला मात्र आपण पाहत आहेत. लेट्स प्ले अप्रतिम सामना. इतका साईडला आयपीएल जरी सुरू असलं तरी सुद्धा मात्र मुख्यमंत्री चषकचा थरार आजपासून रंगेल. पहिला चेंडू ऑल द बेस्ट. पहिला चेंडू चिप शॉट इनफील्डच्या वरून खेळला गेला चेंडू मात्र निघून जाईल. क्लास क्वालिटी दर्जाचा चौकार. मानाचा मुजरा हिंदवीर स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे आराध्यदैव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. पहिला चेंडूवर क्लासिकल यावेळेला आपण पाहताय जबरदस्त इनफील्डच्या वरून खेळलं गेलं आणि सरळ चेंडू निघून जातोय चार धावन करता. वेलकम बाउंड्री सुस्वागतम चौकार. मॅग्निफिसंट टायमिंग. गॅटिंग मानकर हे काही नवीन मैदान नाहीये गॅटिंगसाठी कारण याच मैदानात याच खेळाडूने मात्र बाईकवर स्वार झाला होता. एक मॅन ऑफ द सिरीज बाईक ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळते कारण पालघर जिल्ह्यामध्ये प्रथमतः जर आपण पाहिलं तर अक्षय पालघर जिल्ह्यामध्ये या जुचंद्र गावामध्ये 12 बाईकचा हा मात्र क्रिकेटचा महोत्सव आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर स्पर्धा. प्रताप भोईर बेस्ट वर्सेस बेस्ट. ऑन साईडला फटका अप्रतिम. दुसऱ्या चेंडूवर सूत्रा सुद्धा मात्र यावेळेला आपण पाहताय जबरदस्त कणखर चौकार. वेलकम बाउंड्री चार. फटका पाहायला मिळतोय यासाठी ओळखला जातो गॅटिंग मानकर. आणि काय फटकेबाजी होता. आता पहिल्या बॉल वरती चौकार यावेळी आडव्या बॅटने दुसऱ्या बॉल वरती दोन चौकार फळकावरती आड धावा. ही खासियत आहे गॅटिंग मानकर या बॅटरची. निश्चित स्वरूपात दोन चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 8 या धावसंख्येवर. अप्रतिम सुंदर कटआउट आपल्याला पाहायला मिळतात चहू बाजूने. गॅटिंग मानकर यावेळेला मात्र अक्रॉस क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. थोडासा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. लेग बाईचा इशारा येतोय आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना आमच्या प्रमुख अतिथींच्या माहितीसाठी फलंदाजी करणारा हा संघ वसई कोळीवाडा आणि क्षेत्ररक्षण करणारा हा संघ आपण पाहताय स्वरा 11 टिवरी. आणि स्वरा 11 टिवरी संघ आपण पाहताय क्षेत्ररक्षण करताना आतापर्यंत दमदार कामगिरी. गॅटिंग मानकरच्या बॅटमधून 9 धावा येत आहेत. तर फ्रँकी सारखा मात्र एखादा यावेळेला हा खेळाडू आपण पाहताय ज्याने मात्र अप्रतिम टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अप्रतिम षटकारांची नोंद केले तोच खेळाडू आपण पाहतायत फ्रँकी बाट्या. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर निघणारा हा चेंडू होता पंच वळतात क्विकली. मात्र विरल नायर सर आणि व्हाईटच्या इशाराने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 10 धावा. टेनिस बॉल क्रिकेट अगदी मात्र यावेळेला तळागाळापासून तर शारजा कतारच्या स्टेडियम पर्यंत पोहोचला आणि आज प्रत्येकाला हुरहुर लागलेली होती ती मुख्यमंत्री चषक कधी मात्र येईल आणि तो आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय 12 एप्रिल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. काय गोलंदाजी केली जाते यावेळेला मात्र कमबॅक कसा करावा हे प्रताप भोईर दर्शवतोय का. मी एवढे उन्हाळे पावसाळे पाहिलेत हारजीत पाहिलेत चढ उतार पाहिलेत आणि यावेळेला प्रकाश पाटीलच्या हातामध्ये चेंडू मात्र गॅदर केला जातोय. संघाची धावसंख्या स्थिरावले 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा 10 रन्स. ऑन साईडला चिप शॉट होता. फ्रँकी बाट्या मात्र डबल माइंड मध्ये होते तिथे मात्र प्रसाद भूतेने मात्र थोडीशी चूक केली. बॅकअप चांगला मिळतोय आणि फेकेपर्यंत या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर वसई कोळीवाडा या संघाची 12 या धावसंख्येवर. फ्लड स्लाइड मध्ये आपण पाहतायत या स्पर्धेचं आयोजन नियोजन. मात्र फ्लड स्लाइडचं नियोजन म्हटलं तर अक्षय ही खाऊ गोष्ट नसते. स्वप्न सत्या साकारायचं आणि ते पूर्ण करायचं ही मात्र ताकद ठेवणारे आयोजक. ऑफ साईडला चिप शॉट खेळला होता. अप्रतिम ड्राईव्ह पाहायला मिळतोय चेंडू फार वेगाने निघून जाईल. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूला स्टॉप केलं जाईल
तत्पूर्वी दोन धावा त्या ठिकाणी डेफिनेटली पळून पूर्ण केले जात आहेत. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं स्वरा इलेव्हन टिवरी संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून आणि तत्पूर्वी या वेळेला तीन धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि तिहेरीने धाव संख्या स्कोर कार्डवर पहिल्या षटकांच्या समाप्ती अखेर संघ जाऊन पोहोचते फलकावर वसई कोळीवाडा 15 या धाव संख्येवर. गुड स्टार्ट, अप्रतिम स्टार्ट आतापर्यंत पाहायला मिळतंय. ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते, ती सुरुवात या ठिकाणी करून दिली गेले. घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. एक तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा मुख्यमंत्री चषक 2023. कलम नव्हता, कायदा नव्हता, तरीही सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर बसला होता शिवाजी महाराज माझा, छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. पहिलं षटक आपण पाहिलं, पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या आणि विदाउट लॉस ने आपण पाहत आहेत खूप चांगली स्टार्ट यावेळेला मिळून दिली गेली. आपण पाहिलं जूचंद्र विलेज एंड कडून खेळताना मात्र धावा खोऱ्याने वाहिल्या गेल्या. आता जूचंद्र रेल्वे स्थानक कडून खेळताना मात्र आपण पाहू शकता त्या बॉलिंग एंड कडून कशा पद्धतीने फलंदाजी होईल या आपण आवाज ऐकूया अक्षय साडम यांचा. या पहिल्या आडव्या बॅट ने चांगला फटका पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू निघून जातो आणि एकाच धावेवर सॅटिस्फाईड होते. फेकी खराब, बॅकिंग दिला जाईल आणि पाहता पाहता यावेळी मात्र चुकीला माफी नाही. दोन धावा कंप्लीट केल्या जातात. आज कुठेतरी टिवरी संघ डगमगलेला दिसतोय. ज्या अनुषंगाने जी ओळख आहे स्वरा इलेव्हन टिवरी संघाची ती ओळख दिसत नाही. त्याचं कारण आहे चांगली फलंदाजी, मात्र मिसफील्डच्या धावा येत आहेत. प्रमोद सर फलकावरती 17 धावा. दिनेश यादव एक अजून अनुभवी गोलंदाज बॉलिंग मार्कवरती. स्विच हिटचा फटका खेळायचा होता फ्रँकी बाट्या, एक हार्ड हिटर फलंदाज, मात्र एकच धाव अर्जित केली झाली एका धाव्याने. धाव फळक 18 घरामध्ये येत आहेत. 18 धावा मुख्यमंत्री चषक 2023. टेनिस क्रिकेटचा थरार पहिल्यांदाच पालघर जिल्ह्यामध्ये. 12 बाईकची ही नामवंत स्पर्धा, नावलौकिक स्पर्धा या जूचंद्र नगरीमध्ये. अतिशय चांगलं आयोजन नियोजन पाहायला मिळते. प्रत्येकाने चांगली मेहनत केली आणि आतापर्यंत पहिला डे पहिली नाईट आणि शानदार पद्धतीने ही मॅच रंगताना दिसते. दोन्ही यजमान संघ आहेत, वसई परिसरातील वसई कोळीवाडा संघ आणि एका साईडला आपण बघतोय स्वरा इलेव्हन टिवरी. पुढचा बॉल दिनेश यादव, जो टिवरी एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो, बॉलिंग मार्कवरती सज्ज. गॅटिंग मानकर करकरचा हा फटका मात्र थोडासा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता, स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता आणि एकच धाव सॅटिस्फाईड व्हावला गेला. एका धावेने धावपळक पुढे येते. एकच्या साईने 19 धावा. तीन चेंडू फेकून झाल्या दुसऱ्या षटकातील आणि 19 धावा. चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली. निश्चित स्वरूपात जी पार्टनरशिपची अपेक्षा होती आणि ती पार्टनरशिप होताना पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल धावा आल्या होत्या फलकावर, आपण पाहू शकलात 15 आणि त्यानंतर तीन चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या जातात. अर्थातच यावेळेला दिनेश अप्रतिम गोलंदाजी करतोय. ऑन साईडला खेळला गेला होता प्रकाश पाटील त्या जेलखाली आणि इथे मात्र जेल सुटतोय. धरतीला दहन केलं जातोय, कमरेवर हात जात आहेत परंतु वेळ निघून गेले. कॅचेस विन द मॅचेस. प्रसाद भुतेला आपण पाहिलं तर त्याचं रिॲक्शन पहा, कारण हा जेल खूप महत्वपूर्ण भूमिका होती परंतु या ठिकाणी थँक यू व्हेरी मच म्हटलं असेल यात काही ती मात्र शंका नाही या फ्रँकी बाट्याने. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर आतापर्यंत अक्षय 20 धावा 20 रन्स ऑन दी बोर्ड. नक्कीच कॅच होती, मात्र नाईट मॅच आहे, नाईट टुर्नामेंट आहेत, कधी कधी प्रॅक्टिस नसते नाईटचे आणि अशा प्रकारच्या कॅचेस सुटल्या जातात आणि तेच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू फेकून झालेत, 20 धावा. बॉलिंग मार्कवरती दिनेश यादव सज्ज होते पुन्हा एकदा. पाचवा चेंडू घेऊन येताना आउट करायचा होता मिस टायमिंग फटका. क्षेत्ररक्षक आहे हिमांशु, करणार नाहीये चूक. पहिला धक्का, पहिला गडी बाद, फळकावरती दबा. 20 असताना फलंदाजी कर
समोरच मुख्यमंत्री चषक आणि एक सुंदर बॅनर्स आपण पाहत आहोत. चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र आदरणीय एकनाथ शिंदे यांचं साहेबांचा बॅनर्स आपल्याला पाहायला मिळतोय आणि अप्रतिम आपण पाहू शकता. आज प्रकाश निकम साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. जिल्हा परिषद अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा ऑफ साईटला करण्याचा मनसुबा बनवला होता. टप्प्यापर्यंत थोडासा चेंडू यावेळेला उसी घेणारा पाहायला मिळाला. प्रकाश पाटीलच्या हातामध्ये मात्र चेंडू विसावला गेला. दोन षटकांचा खेळ झाला. दोन षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. प्रथम फलंदाजी करताना वसई कोळीवाडा 20 या धावसंख्येवर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. अप्रतिम आयोजन नियोजन फटाक्यांच्या आतषबाजीने रोषणाई आपल्याला पाहायला मिळाली आणि या स्पर्धेला एक दिमागदार सोहळा आपण अनुभवलात आणि पाहिलात आणि थाटामाटात उद्घाटन समारंभ सोहळा पार पाडत असताना मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली आणि टायटल आपण पाहत आहे चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री चषक 2023 चा शानदार हा सोहळा. घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. चला टायमिंगच्या बाबतीत जरा थोडस सहकार्य करा, वेळ दौडू नका प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. फळकावरती दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिला विकेट गेला होता मागील ओव्हरमध्ये पाचव्या चेंडूवरती, मात्र जबरदस्त कमबॅक केलाय गोलंदाजाने. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा होत्या, तदनंतर या ओव्हरमध्ये सेकंड ओव्हरमध्ये आल्यात 5 धावा. दोन ओव्हर 20 धावा, 10 रन रेट मेंटेन केलाय फलंदाजी करत असताना वसई कोळीवाडा या संघाने. निश्चित स्वरूपात दोन षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला आणि 20 धावा एक गडी बाद वसई कोळीवाडा या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर सोहळा आपण पाहत आहेत फक्त क्रिकेट निमित्त, परंतु आज मान्यवरांची मांदियाळी आमच्या व्यासपीठावर पाहायला मिळते. ऑफ साईडला तंत्रशुद्ध फटका ऑन द राईट ऑन द ऑफ कळला गेला. मॅग्निफिसेंट शॉट, दिस इज अ ब्युटिफुल अँड ट्रेमेंडस शॉट. चौकार. इनफील्डच्या वरून 4 धावेंकरता चेंडू फरार, मुख्यमंत्री चौकार, 4 धावेंनी धावफळक 24 धावा. प्रसाद भुते बॉलिंग मार्क वरती. या स्पर्धेचा नियम आपण पाहत आहात, कंपल्सरी चेसिंग आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर अजून नियम आपण पाहणार आहोत. ऑन साईडला फटका तर अप्रतिम, परंतु प्रताप भोईर अप्रतिम या वेळेला झेल टिपला गेलाय, कॅरी करतोय. गुड कॅच ऑफ क्वालिटी फलंदाज बाद. तर इथे थांबवतोय डीजे. नियमावली अशी आहे, जर आपण यष्टी रक्षक जर जवळ असतील, क्लोज असतील विकेट किपर, तर तिथे कोणतीही धाव मिळणार नाहीये, तिथेच चेंडू डेड होईल याची दखल घ्यायची आहे. जर विकेट किपर लांब असेल, दूर असेल, तर डेफिनेटली तुम्ही धावून धावा काढू शकता, परंतु त्याचा एक नियम असा आहे की दोन्ही फलंदाजांनी क्रीज सोडलेल्या हव्यात, लक्षात घ्यायचंय. दोन्ही मात्र फलंदाजांनी क्रीज सोडल्या पाहिजेत, कारण एखादा जर फलंदाज त्या ठिकाणाहून सांगतोय सॅक्रिफाईस करण्यासाठी, तर तिथे धाव तुम्हाला मिळणार नाहीये याची दखल घ्यायची आहे. विकेट जर विचार केला तर फ्रँकी बाट्या जातोय एक हाडीटर फलंदाज, मात्र स्वस्तात बाद झाला आज फ्रँकी बाट्या. न्यू बॅटर इन जॅक्सन आपण बघतोय नॉन स्ट्राईक इनला वन डाऊनला आला होता. पुढचा चेंडू यावेळी चांगला ड्राईव्ह आहे, ऑन ड्राईव्ह एक धाव पूर्ण. प्रसाद भुते स्वतः जातोय गोलंदाज आणि यावेळी मात्र चांगलं फिल्डिंग पाहायला मिळते. एक एक धाव वाचवणं फार महत्वाचे आहे. अगोदर प्रताप भोईरनी चांगला कॅच कॅरी केला आणि तदनंतर मात्र एक धाव येते फळकावरती. धावा 24, 2.2 चेंडू फेकून झाल्यात.
आणि एक धाव आल्यानंतर मात्र 25 धावे ते म्हणजे 3 चेंडू आणि 25 धावा चांगली स्ट्रॅटर्जी आतापर्यंत स्वरा 11 टिवरी च्या माध्यमातून. प्रसाद भुते एक फिरकीपट्टू एक अप्रतिम गोलंदाज मोठमोठ्या स्पर्धेत नेहमीच आपण पाहिलंय. यावेळी आडव्या बॅटने जॅक्सनच्या बॅट मधून येतोय करारा प्रहार चेंडू सी मारेशी पार दर्जेदार धमाकेदार मुख्यमंत्री षटकार. तसा फटका होता टी फॉर टेम्परामेंट टी फॉर टायमिंग टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट. जॅक्सन अंद्रजच्या बॅट मधून येतोय पुलचा फटका ऑफ साइडला जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. वॉट अ शॉट शॉट ऑफ द मॅच चौकार 4. फटका जॅक्सन यासाठी ओळखला जातो आणि आता मात्र अटॅकिंग मूड मध्ये पाहायला मिळतोय. मागील दोन चेंडू मध्ये 10 धावा खर्च करतोय गोलंदाज प्रसाद भुते आणि आता मात्र जॅक्सनची बॅट बोलू लागले. 35 धावा 2 विकेट 2.5 चेंडू. काय क्लास फलंदाजी केली यावेळेला जबरदस्त टेक्निकली साऊंड सिस्टम असणारे हे फटके पाहायला मिळत आहेत. मला माहिती मिळते संयोजन समितीच्या वतीने की जर चेंडू हरवला तर तुम्हाला शेवटच्या षटकांपर्यंत नवीनच चेंडू दिला जाईल. जर चेंडू मिळाला तर इट्स ओके नो प्रॉब्लेम, परंतु जर चेंडू हरवला तर तुम्हाला मात्र या ठिकाणी नवीन चेंडू स्वीकारला जाईल याची प्रत्येक संघाने मात्र नोंद घ्यायची आहे. 35 धावा 2 गडी बाद झालेत. यावेळेला बॅटची एज घेत कॉन्फिडेंटली हा स्ट्रोक नव्हता तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. तत्पूर्वी सिंगल मिळते आणि वसई कोळीवाडा हा संघ जाऊन पोचतोय प्रथम फलंदाजी करताना. 36 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत आणि 3 षटकांमध्ये 36 धावा 12 सरासरी आतापर्यंत यावेळेला मेंटेन केले गेले. करंट रनरेट 12 आतापर्यंत पाहायला मिळते. वसई कोळीवाडा या संघाची स्थिती मजबूत आहे कारण 2 फलंदाज बाद झाल्यानंतर जी जॅक्सन अंद्रजने अप्रतिम फलंदाजी केली तर फ्रँकी एका साईडला आपण पाहू शकतायत अस्टीवन एका साईडला आपण पाहू शकाल. घेऊया एक छोटासा ब्रेक. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा ऐकत राहा टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम मुख्यमंत्री चषक 2023. नक्कीच या ठिकाणी आगमन झाले माजी सरपंच चंद्रपाडा वाकीपाडा गौरवजी म्हात्रे साहेबांना विनंती करीन अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय. माजी सरपंच चंद्रपाडा वाकीपाडा गौरवजी म्हात्रे यांना विनंती करीन अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. यस डीजे राज्यमंत्री दर्जा वसंतजी चव्हाण साहेब जिल्हा प्रमुख आपण पाहत आहेत. नवीन दुबे साहेब पालघर जिल्हा समन्वयक. नंतर कविता म्हात्रे मॅडम स्नेहल म्हात्रे मॅडम ममता कोते मॅडम आपण पाहू शकतायत. ग्रामपंचायत सदस्य चंद्रपाडा वाकीपाडा संदीपजी पाटील उद्योजक मालजीपाडा या ठिकाणी उपस्थित आहेत. आत्माराम भोईर आपण पाहत आहेत क्रिकेट प्रेमी आणि जयश्री पाटील मॅडम माझी ग्रामपंचायत सदस्य. या सर्वांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय आणि राजेशजी पाटील आणि रुपेशजी पाटील 2020 बॉयज यांच्याकडून शुभेच्छा आलेत या स्पर्धेला. आणि त्रिषा राजेश पाटील यांची मात्र या ठिकाणी कन्या या ठिकाणी उपस्थित आहे, तिचं सुद्धा वेलकम असेल. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अक्षय साटम काय म्हणशील ज्या पद्धतीने चौथ्या षटकांमध्ये मात्र संघ पोहोचला गेलाय, परंतु 36 धावा वेल अँड गुड बेस्ट अँड बेटर सरासरी आतापर्यंत पाहायला मिळते. नक्कीच जबरदस्त आतापर्यंत सरासरी पाहायला मिळते. मात्र दिनेश पहिली ओव्हर 5 धावा दिल्या होत्या, एक विकेट देखील घेतला होता. तोच गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आप ट्रॅकर चेंडू होता, शॉर्ट पिच डिलिव्हरी चेंडू होते. मात्र या ठिकाणी कुठेतरी इनफील्डच्या वरून खेळायचा होता फटका आणि चेंडूला मात्र मिस केला जातोय. स्विंग अँड मिस चेंडू पाहायला मिळतो, ही खासियत आहे दिनेश यादव या गोलंदाजाची. भरपूर विकेट या गोलंदाजच्या नावावर आहेत आणि एक ट्रम्प कार्ड बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. म्हणूनच सेकंड स्पेलमध्ये येतोय
आणि सांघिक चौथ षटक घेऊन येताना तिसरा चेंडू यावेळी मात्र त्रिफळा उद्ध्वस्त दांडी गोल जॅक्सन बॅक टू द पवेलियन फळकावरती दावा 36 असताना 3.3 चेंडू 3 गडी बाद लगेच आपण आज या मुख्यमंत्री चषक 2023 उद्घाटन प्रसंगी उपस्थित आलेल्या मान्यवरांचं स्वागत करणार आहोत तर जिग्नेश मात्र यांना विनंती करतोय सर्वप्रथम पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय श्री प्रकाशजी निकम साहेब यांचं स्वागत करायचं आहे जिग्नेश मात्रे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाशजी निकम राज्यमंत्री दर्जा यांचा आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय जिग्नेश मात्रे यांच्या शुभ हस्ते शॉल पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे या स्पर्धेत वेळात वेळ काढून उपस्थित राहिले तदनंतर आणखीन मान्यवर व्यासपीठावर आहेत मान्य श्री वसंतजी चव्हाण जिल्हा प्रमुख पालघर यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे जिग्नेश मात्रे यांनाच विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी जिल्हा प्रमुख वसंतजी चव्हाण साहेब यांचं आम्ही मुख्यमंत्री चषक 2023 मध्ये या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय शॉल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय त्यानंतर आणखीन मान्यवर आहेत त्यानंतर मान्यवर आहेत मान्य श्री नवीनजी दुबे पालघर जिल्हा समन्वयक शिवसेना या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही आम्ही ठिकाणी आयोजकांच्या वतीनं स्वागत करतोय निलेश चव्हाण यांना विनंती करतोय त्यांच्या हस्ते या ठिकाणी माननीय श्री नवीनजी दुबे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे एकीकडे सामना सुरू आहे तर दुसरीकडे आपण बघतोय आलेल्या मान्यवरांचं स्वागत आयोजकांच्या वतीनं केलं जात आहे मुख्यमंत्री चषक 2023 या भव्य दिव्य अशा रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये धन्यवाद पण लगेच आपण सामन्याकडे वळूया पाहुण्यांचा या ठिकाणी स्वागत समारंभ पार पडलाय आणि तदनंतर आपण लगेच सामन्याकडे वळतोय थँक्यू व्हेरी मच कल्पेजी भोईर सूत्रसंचालनाचा भार सांभाळत आहे 44 धावा झालेल्या आहेत 3 गडी बाद 4 षटकांचा खेळ झालाय पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये आपण करावी कल्पेश मात्रे आमच्या डाव्या साईडला आपण पाहतात एमबी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर मनीजी मात्रे यांना आपण पाहतायत या स्पर्धेचे शिल्पकार जिग्नेजी मात्रे साहेब तदनंतर आपण पाहतायत निलेशजी चव्हाण चेतन पाटील यांना आपण पाहू शकाल हे या स्पर्धेचे शिल्पकार आहेत आणि संपूर्ण मंडळी मात्र आपण पाहतायत या स्पर्धेची दखल घेणारी आज या ठिकाणी जे संघ उपस्थित झाले त्या सर्वांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून सहर्ष स्वागत करीत आहोत प्रिन्स मूवीज लाईव्हच्या माध्यमातून ही लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतायत आणि अप्रतिम दर्जेदार सोहळा हा टेनिस बॉल क्रिकेटचा चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र आदरणीय एकनाथजी शिंदे अर्थातच मुख्यमंत्री चषक 2023 आपल्याला पाहायला मिळतोय हा सोहळा नक्कीच अतिशय सुंदर स्पर्धा पहिली रात्र कोण गाजवणार कोणता संघ गाजवणार याकडे देखील पाहिलं जाईल 44 धावा 44 रन्स ऑन दी बोर्ड लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 4 ओव्हर्स पुन्हा थांबवतोय आणखीन काही मान्यवर आहेत त्यांचं आम्ही या ठिकाणी जसं वेळ मिळेल त्या वेळेमध्ये आपण निश्चित रूपाने स्वागत समारंभ या ठिकाणी सोहळा जो आहे तो पार पडतोय मान्य श्री संदीपजी पाटील उद्योजक मालजी पडा ठीक आहे ते म्हणतायत की 5 दिवस आम्ही या स्पर्धेला उपस्थित आहोत त्याच्यामुळे काही हरकत नाही
ती या ठिकाणी निश्चित रूपाने वेळात वेळ काढून उपस्थित झाले, त्यांचे आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय, धन्यवाद देतोय. एक अतिशय चांगली स्पर्धा या जुचंद्र परिसरामध्ये आपल्याला पार पडताना दिसतंय. चव्वेचाळीस धावा तीन गडी बाद झालेत आणि नवीन गोलंदाज या वेळेला आपण पाहत आहे शेखर पाटील, एक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज शेखर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. स्वयंभू युवा प्रतिष्ठान आता नुकती जी स्पर्धा पार पाडली कालच्या रात्रीमध्ये आणि त्या अगोदर दोन दिवसा अगोदर मात्र काय खेळला गेला होता. अप्रतिम जबरदस्त दीपेश स्मृती टिवरी या संघाने अप्रतिम खेळ दर्शवला गेला होता. तो संघ आपल्याला स्वरा इलेव्हन टिवरीच्या नावाने आपल्याला पाहायला मिळतोय. प्रताप भोईर मात्र काय क्लास फलंदाजी केली होती आणि खास करून स्वप्नील चौधरी यांनी ती गोलंदाजी अप्रतिम दर्जेदार केली होती. सरळ बॅट निकळला गेलाय, स्ट्रीट ड्राईव्ह आहे प्रताप भोईरला बीट करून चेंडू निघून जाईल. वन बाउन्स ने चेंडू क्लिअर होतोय, येतोय खणखणीत दर्जेदार सनसनाटी चौकार. पाहायला मिळतो ऑफ स्टंपवर पिचिंग केलेला चेंडू आणि समोरच्या दिशेने खेळलेला फटका स्ट्रेट चौकार येतोय. आणि खासियत आहे वी फॅक्टर मध्ये फलंदाजी करताना स्टीव्हन यंदाचा हंगामात जो फॉर्म मध्ये आहे आणि एका साइडला रॉयनियल हे दोन्ही फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. 48 धावा तीन गडी बाद कुलवर चेंडू होता. यावेळेला बॅटची एज घेत चेंडू मात्र पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी सिंगल मिळते आणि सिंगलच्या सहाय्याने वसई कोळीवाडा हा संघ जाऊन पोहोचतोय तो फलकावर. 49-49 या धावसंख्येवर विजय कांबळे या वेळेला गोल्डन मॅजिक फिंगर आमच्या समवेत कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये. 49 लॉस ऑफ 3 विकेट 4.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. खूप चांगली मेहनत या स्पर्धेला संयोजन समितीच्या वतीने आपण पाहू शकाल. आज मान्यवरांची उपस्थिती खऱ्या अर्थाने या मुख्यमंत्री चषक 2023 ला लागलेले चार चांद आपल्याला पाहायला मिळतात ते मान्यवरांच्या माध्यमातून. 49 लॉस ऑफ 3 विकेट 49 धावा तीन गडी बाद 4.2 चेंडूचा शिखर पाटीलचा आतापर्यंत खेळ या वेळेला संपन्न झालाय. दोन फलंदाज दोन बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. एका साईडला स्टीव्हन अँड रॉनियल, रॉनियल स्ट्राईक एंड कडे या वेळेला पाहिलं चेंडूला सोडून दिलं होतं. इथे मात्र जरूर कॉलिंग केलं होतं परंतु त्या कॉलचा स्वीकार काही करता आला नाही आणि पंचांच्या माध्यमातून व्हाईटचा इशारा येताना पाहायला मिळतात. आणि 50 धावा वसई कोळीवाडे या संघाच्या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच चांगल्या पद्धतीने 50 धावा येतात. रॉनियलला विसरूनच चालता कामा नये कारण की टिवरीच्या मैदानात जी स्पर्धा झाली त्या ठिकाणी 5 चेंडू मध्ये 5 षटकार याच रॉनियलच्या बॅट मधून आल्या होत्या. ऑन साइडला जबरदस्त पुलचा फटका अगदी नेत्रदीपक पॉवरफुल फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला पाठवलंय आउट ऑफ द पार्क, इझिली डन अँड लुक ऍट द डिस्टन्स. यासाठी ओळखला जातो रॉनियल पुलचा फटका पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल अँड ब्युटिफुल षटकार येतोय. आणि फलकावरती 56 धावा तीन गडी बाद 4.3 चेंडूच्या समाप्तीनंतर जबरदस्त बॅटिंग प्रमोद सर. खूप चांगला स्ट्रोक या वेळेला पाहायला मिळाला. जसं मात्र चेंडू आला थोडासा फ्रंट फुट बॅक फुट ओळखलं होतं आणि बॉडम हँडचा परिपूर्ण उपयोग केला होता. थोडासा शफल जरूर झाला परंतु नेत्रदीपक फटका आपण पाहू शकला. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेग आणि डीप मिडविकेटच्या अगदी मधोमध या वेळेला चेंडू मात्र फार वेगाने निघून गेला आणि षटकारासहित संघाची धावसंख्या 56 वर जाऊन पोहोचली. गेले 28 मिनिटे मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतात आतापर्यंत 28 मिनिटे मात्र या ठिकाणी लागली गेली ती 50 धावा पूर्ण करण्यासाठी. 4.2 षटक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या वेळेला लागली गेली. ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा होता जरूर मात्र चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही. खेळपट्टीवर चेंडू स्टॉप राहतोय. तत्पूर्वी सिंगल मिळते आणि सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 57 धावा. नेक्स्ट मॅचचा टॉस टाइम असेल या वेळेला. श्री सिद्धी विनायक चंद्रपाडा आणि अक्षित 11 खारबाव चव्हाण यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहत आहेत. अक्षित 11 खारबाव आणि श्री सिद्धी विनायक चंद्रपाडा
तुमच्या बाहेर चेंडू जरूर पिच केला होता ऑफ साइडला मिड ऑफ त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतेल बॅक टू द डगआउट मिस्टर रॉनियल काय अप्रतिम फलंदाजी केली आणि 57 धावांवर हा चौथा धक्का वसई कोळीवाडा या संघाला त्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत चला दोन्ही संघाचे कॅप्टन श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा आणि अक्षित इलेवन खारबाव टॉस टाइम असेल यावेळेला आपण पाहत आहेत टॉस बॉक्स मध्ये शेवटचा चेंडू असेल या षटकातील अंतिम षटकातील आपण पाहतायत नवीन फलंदाज मिस्टर एम्ब्रोज अप्रतिम चांगली ट्वेल्थ मॅन आमच्यापर्यंत ती माहिती देत आहेत एम्ब्रोजला आपण पाहू शकाल उजव्या हाताचा फलंदाज शिखर वाडील शेवटचा चेंडू घेऊन येईल अप्रतिम टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र यावेळेला आपण पाहतायत सुंदर नव्हता आणि पंच यस व्हाइट बॉल दर्शवत असताना एक नामवंत पंच आपण पाहतायत विरल नायर सर एका साइडला तर ललित बोईर बंड्या सर आपण पाहू शकतायत नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार अच्छा रात्रीतील दुसरा सामना श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा आणि त्यांना फाइट करणार अक्षित लवन खारबाव दोन्ही कॅप्टन आला असाल तर त्वरित कॉमेंटरी बॉक्स समोर या म्हणजे आम्ही मान्यवरांना इन्व्हाइट करू आणि इनिंग ब्रेक मध्ये एनी मोमेंट एनी कॉस्ट एनी हाव आपण टॉस करतोय तर दोन्ही कॅप्टनना सज्ज राहायचंय चंद्रपाडा आणि टीम खारबाव मधल्या डावामध्ये आपण टॉस करतोय तर कॅप्टन त्वरित रिपोर्ट करायचा थँक्यू नक्कीच दोन धावा येतात आणि फलकावरती 60 धावा लागवल्या आता 5 ओव्हरचा खेळ झालाय पहिल्या इनिंगचा खेळ झाला आणि 60 धावा 61 धावेंचा वाण सामोरं ठेवलाय श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा वर्सेस अक्षित इलेवन खारबाव दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचे तिथे आमचे प्रतिनिधी असतील ओमकारजी शेट्टे तर आपण इन्व्हाइट करूयात आदरणीय प्रकाशजी निकम साहेबांना सध्याच्या घडीला राजकीय पटलावरचं नेहमी चर्चेत असणारं नाव आणि आपण पाहिलं तर राज्यमंत्री दर्जाचे एक ज्येष्ठ असे शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत तर साहेबांना मी आमंत्रित करतोय या आपण आपल्या शुभस आम्ही टॉस करतोय आपल्या मुख्यमंत्री टॉस बॉक्समध्ये त्या ठिकाणी टॉस केला जाईल चंद्रपाडा टीमचे कॅप्टन आपल्यासोबत जॉईन होतात मुख्यमंत्री चषक 2023 आणि सांगायला अभिमान आवडेल की आज शिवसेना वाघीपाडानं असं काही करून दाखवलं आहे जे पालघर जिल्ह्यामध्ये याआधी कधीही झालं नाही अगदी एक इतिहास रचणारी स्पर्धा आपण पाहता एका बाजूला म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे मुख्यमंत्री चषक तर प्रणय म्हात्रे ब्रदर्स किंवा मुख्यमंत्री चषक असं कॉल आपल्याला करायचं आहे 5 ओव्हरची मॅच आहे साहेबांच्या हस्ते आपण करतो टॉस आणि कॉल आहे म्हात्रे ब्रदर्स आणि टॉस जिंकलाय कॅप्टन प्रणयना मान्यवरांना थोडी आपण विनंती करतोय की साहेबांनी आपण या स्पर्धेला मार्गदर्शन करावं कारण या आधी अनेक साऱ्या क्रिकेट स्पर्धांना आपण व्हिजिट केलंय पण आज 12 बाईक सोबत पालघर जिल्ह्यात पहिल्यांदा जसं घडतंय की जसं महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती ज्या नावानं एक मोठा उलटफेर केला असं म्हणण्यापेक्षा आपण म्हणू की राजकारणाची परिभाषा ज्या नावानं बदलून टाकली आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नावानं हा सोहळा आहे आणि 12 बाईकचं आयोजन तर तुम्ही पाहता एकदा भगवा लागला की मग बाकी काही म्हणायची गरजच नाही तुम्ही कोणत्या दृष्टिकोनाने या स्पर्धेकडे पाहताय आणि आज जे वाकीपाड्याच्या युवा शाखेनं युवा सेनेनं काम केलंय कशा प्रकारे मार्गदर्शन करायला आपल्या पूर्ण टीमला हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजा छत्रपती हिंदू सम्राट
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर दिघे साहेब आणि जुचंद्र गावात आल्यानंतर वसईमध्ये आल्यानंतर ज्यांचं नाव घ्यावंसं वाटतं ते आदरणीय धर्माजी पाटील साहेब या ठिकाणी आल्यानंतर ह्या जुचंद्र गावाची ओळख आहे रांगोळीची। एक अतिशय सुंदर मनमोहक असं महाराष्ट्रातलं अग्रगण्य वसई तालुक्यातलं गाव जुचंद्र हे रांगोळी स्पर्धेसाठी खूप प्रसिद्ध आहे। मी मुख्यमंत्री चषकसाठी ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रमुख पाहुणा म्हणून गेलो होतो। खर्डी या ठिकाणी आमचे मित्र अनिलजी घोडवेंदे यांनी मुख्यमंत्री चषक केलेला होता। त्याच्यानंतर दुसरा चषक होता अंबरनाथमध्ये मुख्यमंत्री चषक, त्या ठिकाणी सुद्धा गेलो होतो। मी अध्यक्ष झाल्यानंतर कमीत कमी 27 ते 28 क्रिकेट स्पर्धांचं उद्घाटन केलं आहे। मी स्वतः क्रिकेट खेळत नाही, बॉलिंग करत नाही, क्रिकेटला थोडेफार पैसे देतो, जास्त देत नाही। आमच्याकडे पण आता क्रिकेटचे पैसे बंद केले कारण खूप मोठी रिग लागते। मात्र या ठिकाणी आल्यानंतर हा मुख्यमंत्री चषक बघितल्यानंतर हा नुसता पालघर जिल्ह्याचाच नाही तर पालघर आणि ठाणे जिल्ह्यात रायगड जिल्ह्यात सगळ्यात मोठा मुख्यमंत्री चषक आहे असं मला वाटतं। कारण रायगडमध्ये सुद्धा एका मित्राच्या ठिकाणी मी गेलो होतो या चषकसाठी, तिकडे पालकमंत्री चषक होता आणि अतिशय भव्य दिव्य जे स्वागत केलं आणि एवढ्या गाड्या ह्या हिंदुस्थानच्या चषकमध्ये आता 2020 पण नाहीत एवढं तुमचं कौतुक करायला वाटतं। मी जिग्नेश, त्यांची संपूर्ण टीम, मी खरंच तुम्ही सगळे युवा आहात म्हणजे मलासुद्धा हेवा वाटतो तुम्हाला काही जमवलं कसं असेल। तुम्ही तर दमदाटी कुठं केली नाही, कुठे कुठल्या कंपनीला दम दिले नाही, मला थोडंसं माहीत झालं का चव्हाण साहेबांचा आपल्या मागे आशीर्वाद आहे, शिंदे साहेबांचा आशीर्वाद आहे। अतिशय सुंदर असं नियोजन आणि मनमोहक असं स्वागत, खूप स्तुत्य असा हा मुख्यमंत्री चषक। क्रिकेट खेळले जातात परंतु जुचंद्रसारखा क्रिकेटचा खेळ मी एवढ्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये एवढी मोठी बक्षीस ही कुठे बघितलेली नाही। पहिलं गाव असेल हे जुचंद्र गाव आणि तुमचा पहिला चषक असेल का अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही नियोजन केलेलं आहे। मी तुमच्या सर्व टीमचं मनापासून स्वागत करेन। पुनश्च्या एकदा मी 14 तारखेला पण येईन, चव्हाण साहेब 14 तारखेला सांगतात का याचा जिग्नेशचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाला पण येईन आणि 16 तारखेला पुन्हा येईन। मी क्रिकेटला पुन्हा पुन्हा कुठं जात नाही परंतु पुन्हा पुन्हा येईन असं म्हणण्याची वेळ आली कारण तुमचं नियोजन तुमचं अतिशय चांगलं, तुमची धडपड, तुमच्या धडपडीला पण तुम दाद दिली पाहिजे म्हणजे जी धडपड तुमची आहे काहीतरी केलं पाहिजे। आणि सगळ्यात मोठी गोष्ट का एवढ्या मोठ्या स्पर्धेत एवढ्या मोठ्या ह्याच्यात जुचंद्रसारख्या ठिकाणी आपण शिवसेनेच्या ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेले आहेत म्हणजे सगळे मोठे दिग्गज असताना त्याबद्दल सुद्धा तुझं जिग्नेश कौतुक, तुमच्या सर्व युवा टीमचं कौतुक। मी पुनश्च्या एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र। थँक यू सो मच। सगळ्यांना विनंती आहे आपण व्यासपीठाची शोभा वाढवावी, दोन्ही कॅप्टन सोबत आपण थोडी चर्चा करू। त्यांचा टन आज झाला साहेबांचा 14 आणि नंतर 16 तिसरा, तर टॉस जिंकला प्रणय, निर्णय काय? फिल्डिंग। 5 षटकांची मॅच आहे या मैदानावरती, तुझ्यासाठी अनेक गोड अशा आठवणी आहेत याच मैदानावरनं, मालिकावराची बाईक देखील मिळाली, अनेक सारा स्पर्धा सातत्यानं खारबाव या बेल्टमध्ये ज्यावी उतरतो, एक वेगळा स्वतंत्र फॅनबस आहे आज समोर चंद्रपाडा टीम आहे। काय वाटतं की 5 ओव्हरमध्ये कुठपर्यंत थांबवलं जावं? मॅच सुरू होती, जास्त क्वेश्चन करत नाही आहे, शेवटचा प्रश्न की 5 ओव्हरमध्ये ऍज अ कॅप्टन कितीपर्यंत थांबवलं जावं? थांबवण्याचा प्रयत्न असेल त्यांना। सो विश ऑल बेस्ट प्रणय, तुम्हाला देखील भरपूर सारा शुभेच्छा। चंद्रपाडाचे कॅप्टन अतिशय चांगला खेळा। सगळा व्यासपीठावरती जो ताफा होता आपल्यातून थोडा वेळ आता रजा घेतोय, सगळ्यांना आपण मनपूर्वक थँक्स म्हणू ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेच्या ओपनिंग सेरेमनीला आपल्यासाठी वेळ दिला आणि सगळ्यांना एक मानाचा भगवा सलाम करून आपण ते पुन्हा येतील याच आशेवरती आता या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे जाऊयात। इट्स ओवर टू यू कॉमेंट्री बॉक्स, स्टे ट्यून विथ अस। प्रिन्स मूवीज सोबत तुम्ही आनंद घेता यूट्यूबच्या माध्यमातनं, एक अगदी सगळं रेकॉर्ड जुचंद्रच्या अजिंक्य मैदानावरचे ब्रेक करणारी स्पर्धा मुख्यमंत्री चषक 2023। धन्यवाद। नक्कीच मायक्रोफोनवर आमंत्रित करतो निशांतजी पाटील आहे ना, त्यांच्या समवेत असतील ओमकारजी शेट्टे, तुषारजी सोनवणे। धन्यवाद। तर पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं, प्रेक्षक माईबापांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत।
मित्रांनो आपण पाहतोय मुख्यमंत्री चषक 2023 एक अभूतपूर्व क्रीडा सोहळा आपण जरूर पाहतोय आणि पहिला सामना एका बाजूला आपण पाहतोय वसई कोळीवाडा विरुद्ध तिवरी या दोन संघामध्ये लढत पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना फलकावर धावा उभारल्या त्या 60 धावा आणि 61 धावांचा वान या मॅच मध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रेडी आहे. त्याच पहिला तर फक्त चेंडूला दिशा दिली कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये अगदी खेळलेत एक धाव मिळाली आणि एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे 3 या आकड्यावरती. तर कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये ओंकारजी शेटे देखील आम्हाला जॉईन झालेत. वाकलनचा गोड आवाज आणि सध्याच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी क्रीडा रसिकांना आपल्या आवाजानं भुरल पडली आहे आणि अक्षरशः वेड लावलाय. तर ओंकारजी शेटे आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. थँक यू सो मच. पहिल्या डावामध्ये अगदी आपण पाहिलं तर एक चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. एक मोठं टार्गेट सेट झालं. आता सेकंड इनिंगला झाली आहे सुरुवात. एक भगवमय वातावरण तुम्ही पाहता. अजिंक्य स्पोर्ट जूचंद्रचं मैदान कलाकारांचं गाव आणि क्रिकेटला अधर्म मानणारं गाव म्हणजे जूचंद्र. आणि अगदी आज मुख्यमंत्री चषक तुम्ही पाहता. बॉल तयार आहे राऊंड विकेट डावखोऱ्या त्याच्या बॅटासाठी गुडलँड स्पॉटवरती पडला. नंतर टॉस झाला. अगदी स्पर्धेबद्दल म्हणायचं झालं ना तर आता आयोजनानं दबीप्यमान अशी कामगिरी केली आहे. त्यामुळे फक्त इतकंच भगवा आमचा झेंडा भगवा आमचं रक्त प्राण देऊनही राखी तो आम्ही स्वराज्याचा तख्त सळसरत राहू द मर्द मराठ्यांचं रक्त कारण आम्ही जन्मताच फक्त आणि फक्त शिवभक्त. एकदा शिवगर्जना नक्की व्हायला हवी. बघू किती आज धमनांमध्ये भगवं रक्त वाहत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. सगळ्या जूचंद्रच्या क्रिकेट प्रेमींना मनाचं मुजर. काय म्हणशील जे टार्गेट सेट झालंय सुरुवात थोडीशी शांत आहे. 60 झालेत 61 करायच्यात. यावेळेस पहिला तर पॉइंट क्षेत्रामध्ये खेळले होते. शतरक्षक आहेत तिथे. झेल सुटलाय आणि ते एकच धाव मिळाली आहे. अगदी सुरुवातीपासून ओंकार आक्रमण करावं लागेल या मॅच मध्ये कारण अगदी 61 धावा बनवायच्या आहेत. सुरुवात जर चांगली झाली ना तर अगदी 61 धावा बनू शकतात या 5 षटकामध्ये कारण क्रिकेटचा खेळ आहे. कधी काही होईल याचा नेम नाही. म्हणूनच की काय तुम्हा आम्हा भारतीयांना अक्षरशः वेड लावलाय या क्रिकेटच्या खेळानं. बॉलिंग ट्रॅक वरती आपण वॉचडनला पाहतोय आणि स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील नामांकित खेळाडू अर्थातच प्रताप भोईरला. आणि अगदी प्रतापचा फॉर्म जर पाहिला ना तर सध्याच्या घडीला प्रताप अक्षरशः रंगात आलाय. वॉचडन राईट आर्म राऊंड विकेट ना प्रतापच्या विरोधात. इथे वेगवान चेंडू होता. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. अगदी वेगावर स्वार झाला होता गोलंदाज. अफलातून चेंडू. बॉल ऑफ दी नाईट डावखोऱ्या त्याच्या बॅटसला राऊंड विकेट. पी वन मध्ये ज्यावेळी तुम्ही येता फील्ड सेटअप पाहिला तर एक डीप मध्ये लॉंग ऑफ एक मड विकेटला तिकडनं चॅलेंज करतो गुडलेन स्पॉट वन विथ द अँगल चेंडूला बाउन्स कसं केलं जाईल आणि विकेट कशी मिळेल तो प्रयत्न सुरू आहे गोलंदाज ऑर्स्टनचा. ऑस्टन राऊंड विकेट ना. इथे पाहिलं तर फक्त चेंडूला दिशा दिली पॉईंट क्षेत्रामध्ये खेळले एकच धाव मिळाली. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी पहिल्या षटकामध्ये 61 धावा बनवायच्यात आणि पहिल्या षटकामध्ये अगदी पहिला तर फलंदाजांना शांत ठेवलाय कारण पावर प्ले तर षटक होतं आणि अगदी जर पाहिलं ना तर मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलाय फलंदाजांना. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये ऑस्टनच्या माध्यमातून. स्टार्ट चांगला केला ऑस्टननं. वेल बिगनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं. अशाच प्रकारे या स्पर्धेची सुरुवात असती देखील तितकी सुप्रसिद्ध अशी राहिली आहे. सुरुवातीलाच आपण पाहिलं फटाक्यांची आतिषबाजी फायर शो जणू काही आपण म्हणू बुर्ज खलिफा समोरचा 31st फायर शो आज जूचंद्रच्या अजिंक्य मैदानावरती पाहायला मिळाला. अगदी एक छोटीशी आठवण दुबई कतारची नक्कीच करून दिली आणि ज्या अनुषंगानं स्पर्धेची सुरुवात झाली आहे ती लाजवाब आणि एक कौतुकास्पद स्पर्धा. मॅनेजमेंट ती देखील तितकी चांगली आहे आणि मॅचेस देखील तितक्या चांगल्या पाहायला मिळतील. आजच्या दिवसाच्या ड्रॉकडे नजर टाकूयात. पहिला सामना वसई कोळीवाडा वर्सेस टिवरीच्या दरम्यान आहे. दुसरी मॅच टॉस झाला आहे. अक्षित इलेवन खारबावनं टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आहे. श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा हा संघ बॅटिंग करेल. तदनंतर विजय 5556 गोखिवरे क्रिकेटपटलावरचं एक मोठं नाव. आज विजय आणि त्याची आर्मी 5556 इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. देन त्यांना फाईट करेल ठाणे घोडबंदर बेल्ट मधला एक दादा संघ भव्या अलवन वाघबीळ आणि तदनंतर भरत स्मृती माझीपाडा वर्सेस सृष्टी अलवन जीवदानी बामन डोंगरी.
128 टीम मधन केंद्रीय पंचायत राजमंत्री चषक जिंकणारा आणि ठाणे असेल, रायगड असेल, तदनंतर पुणे असेल, अशा तिन्ही जिल्ह्यांमध्ये जीवदानी बामणडोंगरी खेळली आहे आणि आज पहिल्यांदाचा संघ येतोय तो म्हणजे पालघरमध्ये तेजस मात्रे आणि त्याचा जीवदानी सृष्टी लवन बामणडोंगरी। टीम ची टोटल स्कोर कार्ड वरती पहिल्या षटकानंतर आहे 6 स्कोरच्या भूमिकेत विजय कांबळे आपल्या सोबत आहेत, वन ऑफ द लेजेंडरी स्कोरर, अगदी स्कोरिंगच्या विश्वातील एक गुरुस्थानी असणारे नाव संजयजी मात्रे त्यांचे शिष्यत। वेळेच्या संदर्भात लक्ष सुद्धा फोल्डिंग करणारी टीम विदिन 20 मिनिट्स तुम्हाला 4 षटक पूर्ण करायचे आहेत आणि जर 20 मिनिटांमध्ये 4 षटक नाही झाली तर 21व्या मिनिटाला फिल्डरच्या माध्यमातून पाबंदी तुम्हाला दिली जाईल आणि त्याचा अंपायर इशारा तुमच्यापर्यंत पोहोचवतील। या ओव्हर्समध्ये रनची गरज आहे, प्रताप ऑन स्ट्राइक आणि फाईन लेगच्या वरनं उडवायचं होतं विथ द फ्लिक, नाही जमलं। पाहूया बॅट अँड बॉल इन्वॉल्व्ह आहे का, नाही, बॉडी लाईन होता आणि अंपायरचा लेग बायचा इशारा आला। एक्स्ट्रा रनच्या स्वरूपानं या ठिकाणी धाव मिळते निशांत आणि एक ना धाव फलक पुढे जात आहे। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आहे ती म्हणजे 7 धावा। म्हटलं जातं ना, लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। डोंट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम्स बिकॉज ड्रीम्स डू कम टू डेफिनेटली। या मॅचमध्ये देखील तेच करायचं आहे, सेकंड इनिंगमध्ये चेस करताना या ठिकाणी वसई कोळीवाडाच्या विरुद्ध टीम स्वरा 11 टिवरी क्रिकेट संघाला जानन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्राइकिंग एंड वरती आपण पाहतोय भूमितला। त्याच पहिला तर शरीरापासून दूर चेंडू होता, खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला, पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळतोय, काही चांगली गोलंदाजी पाहायला मिळते वसई कोलीवाडा या टीमच्या माध्यमातून। अगदी 61 धावा बनवायचे आहेत आणि षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर सुरू आहे आणि टिवरी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 7 या आकड्यावरती। गोलंदाजी आरण पुन्हा एकदा, यावेळेस पहिला तर चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय, शत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत, एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालेत, 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या, चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली, शत्ररक्षण चांगलं झालं परंतु चेंडूची फेकी थोडी खराब राहिली, 2 धावा मिळाल्या। या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावरती। आतापर्यंत 3 चेंडू या षटकामध्ये आपण पाहतोय या रनच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी। अगदी पहिल्या षटकामध्ये ऑस्टर्न खूप जास्त प्रभावित केलं, याही षटकामध्ये यारून प्रभावित करत आहेत राईट अमोर द विकेट ना। भूमीचा आडी शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, इथे फटका बसलाय, डॉट चेंडू होते, प्रत्येक निर्धाव चेंडू कुठेतरी दबाव निर्माण करून देईल टीम टिवरीवर, इथे चांगली बॅटिंग करावी लागेल अगदी सुरुवातीच्या 2 षटकामध्ये, परंतु अगदी या षटकामध्ये देखील शांत ठेवलाय गोलंदाज यारण। यारण राईट अमोर द विकेट ना भूमीच्या विरोधात, यावेळेस पाहिलं तर थ्री फ्लॅच इट यू मिस आय विल डेफिनेटली यष्टा उद्वस्त फलंदाज बॅक टू द पेवलियन।
टीम स्वरा इलेवन टिवरीला वसई कोळीवाडा सोबत तर 2 षटकांमध्ये 20 होत्या, 1 विकेट होती. त्या दृष्टिकोनानं भरपूर मागे पडलाय, बट म्हटलं जातं ना निशान, वी फॉल वी फेल देन वी विल राईज अगेन. ते मैदानावरती सांगायचंय स्वरा इलेवन टिवरीला. जेव्हा सगळं काही संपलं तुम्हाला वाटतं तिथनं एक नवा डाव देखील सुरू होतो आणि त्यातनंच लिहिला जातो इतिहास. त्यामुळे आज त्या इतिहासाला साक्ष देणारी युद्धे घडताना मैदानावरती पाहिजेत. समीकरण आपण पाहूयात. 18 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. जिंकण्यासाठी इथनं करायच्या धावा 52, रिक्वायर रन रेट 70.30 वरती जाऊन पोहोचलंय. त्यामुळे या ठिकाणी आपण पाहिलं बॅकफूटला आहे टीम, बट एखादं 20-22 षटक आलं. आयपीएल मध्ये 5 बॉल 5 षटकार आले. रिंकू सिंगनं चेस केलं, 6 बॉल 5 मॅच नॉर्की यानं शेवटच्या बॉल पर्यंत नेली. सगळं काही क्रिकेट मध्ये शक्य आहे, फक्त लढण्याची जिद्द असायला हवी. आणि डावखोऱ्या त्याचा फलंदाजच बॅटिंग करतोय, कदाचित इथे नवा रिंकू सिंग खडताना प्रतापच्या बॅट मधनं पाहायला मिळेल का. प्रतापची बॅटची सुरुवात अगदी शांत आहे, अजूनही तो विकेट वरती एक रिदम शोधतोय. आणि एकदा का लय जर सापडली तर या मॅच मध्ये कॅल्क्युलेशन कदाचित असं देखील येऊ शकतं की येणारे 15-14 बॉल आणि त्यामध्ये 8 षटकार ते देखील लागले जाऊ शकतात. क्रिकेट आहे, सगळं काही या मैदानावरती घडतं. चमत्काराला नमस्कार निशान केला जातो, बट सध्या बॉलिंग बद्दल निशान तू काम म्हणशील? कारण 13 बॉल मध्ये 1 विकेट आली आहे, 2.1 मध्ये एकही चौकार नाहीये, फक्त 10 धावा धावफलकावरती आहेत. लेस दॅन रन अ बॉल बॅटिंग करते टीम स्वरा इलेवन टिवरी. वॉज डन राईट अप ओवर द विकेट. नाही इथे पाहिलं तर बॅटच्या रडारवर चेडूला भिर काऊन दिलाय, बॉल चाललाय सीमा रेषा पार, 7 धावांसाठी घनागती स्ट्रोक षटकार. प्रकाशच्या बॅट मधून ऑजदान यावेळेस पहिला तर सुरुवातीला अगदी शॉट कम्प्लीट गेला. चांगला चेंडू पाहायला मिळाला, भन्नाट वेगानं चेंडू टाकला. ओमकार तू मगाशी उल्लेख केला होता अगदी 8 षटकार येणं फार गरजेचं आहे. अगदी पहिला षटकार प्रकाशच्या बॅट मधून आलाय, परंतु येणाऱ्या चेंडूवर देखील त्याला विध्वंसक आणि विस्फोटक पद्धतीनं फलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. बॉलर्सनं देखील लगेच प्रतिउत्तर दिलंय, एक डॉट आला, चलो देखे जरा किसमे कितना है दम. तुम्हाला 8 मारायचे तर आम्हाला ते थांबवायचे. बॉल तयार, पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर बॅची कदाचित त्या ठिकाणी लाऊड अपील जरूर झालंय. येस, बॅट अँड बॉल इन वॉल, नो डाऊट अट ऑल. माझ्या कानापर्यंत आवाज पोहोचला जरूर, म्हणून तर आपण म्हणालो ऍक्शन रिॲक्शन भरपूर काही सांगून जातात. होतं अंपायरच्या भूमिकेत आज लेजंडरी अंपायर तुम्हाला पाहायला मिळतात. एका बाजूला स्क्वेअर लेगला ललित भोईर अर्थातच बंडा सर, आणि दुसऱ्या बाजूला विरल नायर सर. या मैदानावरती जेवढ्या स्पर्धा होतात सगळ्या स्पर्धांमध्ये आपण यांना पाहता, कारण ट्रान्सपरन्सी पारदर्शकता या एका तत्वावरती आज त्यांनी आयुष्य क्रिकेट सोबत जगलंय. म्हणून तर अंपायरिंगच्या दुनियेतील आज मोठी मोठी नावं मुख्यमंत्री चषक 2023. सध्या पालघरच्या कट्ट्याकट्ट्यावर गल्ली गल्ली चर्चा ऐकायचा मुख्यमंत्री चषक. इथे लाईन चेक करावी लागेल. चला फायनली आता अंपायरच्या दोन्ही हात उपनात. व्हाईट बॉलचा इशारा, रिटर्न क्रीजच्या बाहेर होता. एक्स्ट्रा रन ऍड झाली आहे निशान. अतिरिक्त धावा तुम्हाला टार्गेट पर्यंत पोहोचू शकत नाही आहेत, मात्र काहीसा दिलासा जरूर मिळेल. बट एक्स्ट्रा रन ना माझ्या दृष्टिकोनानं त्या कॅन्सर सारखी आहे, जी तुम्हाला जास्त का तुम्ही जगणार आहात का त्याची शाश्वती देखील देत नाही. आणि तुमचं आयुष्य आज की उद्या त्याची चर्चा तुम्हाला स्वतः सोबत केल्याशिवाय थांबण्यास भाग पडत नाही. या एक्स्ट्रा रन मैदानावरती टोटल मध्ये इम्पॅक्ट जरूर पडलाय. धावफलकावरती धावा आपण पाहताय, ज्या जाऊन पोहोचलेत 17, बनवायच्यात 61, अजूनही 44 धावेचा प्रवास बाकी आहे. बॉल आता यार तिसरं षटक. हाफ ट्रॅकर अगदी आपटी बार होता, त्याच्यावरती ऑन साइडला फटका खेळले जरूर. अंपायरकडे पाहून काही होणार नाहीये. हा या ओव्हर मधला पहिला बाउन्सर होता, त्याच्यावरती मिळाली विकेट. एक चांगला झेल टीपला गेला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ट्रॅप सेट होता, त्यामध्ये फसवलं. फलंदाज बाद, घेऊयात एक छोटासा डीजे वाला ब्रेक.
आदरणीय सन्मान्य अजिंक्य स्पोर्ट्सचे अगदी पुरस्कृते आणि सर्वे सर्वा तुषारजी गावडे साहेबाने विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. आपला हार्दिक स्वागत आहे या मुख्यमंत्री चषकामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती ऑजदान पुन्हा एकदा आणि स्ट्रायकिंग एड वरती आपण पाहतोय प्रसाद भूतेला. यावेळेस पाहिला तर प्रसाद भूतेच्या बॅट मधून येते मोठा फटका. शतरक्षक त्या ठिकाणी एफर्ट्स लावतोय परंतु बॉल नाही थांबणार. बॉल चाललाय सीमा रेषा पार, चार धावांसाठी चौकार. चंडिका मातेची जत्रा संपन्न झाली आहे आणि आई एकवीरा मातेचं संगीत तुम्ही ऐकत होतात. अग्रिकुवांची कुलस्वामिनी कुलदैवत एकवीरा माता. आणि जर जुचंद्र गावाचा आपण विचार केला तर जुचंद्र गावाचं श्रद्धास्थान नवसाला पावणारी, संकटाला धावणारी आणि अडचणीमध्ये नेहमीच पाठीशी उभी राहणारी आणि प्रत्येक संकटात सावरणारी चंडिका मातेचा आशीर्वादानं या स्पर्धेची सुरुवात झाली. चौकाराला ना या मॅचमध्ये भरपूर काही सांगून जाईल. ज्या चौकारानं सांगितलंय की मॅच अजूनही बॅलन्स आहे. दोन षटकांमध्ये धावा होत्या 9 आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं स्कोर कार्डवरती तब्बल 12 धावा आल्या आणि 3 षटकांमध्ये 21 आहेत. बनवायच्यात 61 आणि समीकरण बाकी आहे 12 बॉल आणि टीम स्वरा 11 टिवरीला बनवायच्यात त्या म्हणजे इथनं 40 धावा. या स्पर्धेचे अगदी आज आयोजक म्हणून प्रत्येकाच्या होटावरती हृदयावरती एक नाव सध्या कोरलं गेलं आहे. ते नाव म्हणजेच युवा सेनेचे युवा नेते आदरणीय जिग्नेशजी म्हात्रे, निलेशजी चव्हाण, चेतनजी पाटील. भरपूर मेहनत या त्रिमूर्तीची आणि आज या त्रिमूर्तीनं असं काही करून दाखवलंय की म्हटलं जातं ना काम असं करा की नाव झालं पाहिजे आणि त्या नावाला असं बनवा की नाव ऐकून काम झालं पाहिजे. आणि अगदी आज जिग्नेश म्हात्रे, निलेश चव्हाण, चेतन पाटील या नावाचा दर्जा काय पूर्ण फक्त आता नायगाव किंवा पालघर पुरता मर्यादित नाही राहिला आहे. ठाणे जिल्हा असेल, रायगड जिल्हा असेल, पालघर असेल, अशा तिन्ही जिल्ह्यातनं महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट पटलावरच्या ग्रामीणच्या महासत्ता तब्बल 32 संघांना इन ॲक्शन घेत अगदी 12 बाईक आहेत. पहिल्यांदा ज्यावेळी या स्पर्धेबद्दल आम्ही चर्चा केली खरं तर म्हात्रे ब्रदर्स दो दिल एक जान कल्पेश म्हात्रे आणि मनीषदा म्हात्रे यांच्यासोबत आणि ज्यावेळी मी पाहिलं बी फ्रँक आज जिग्नेश दादा, निलेश दादा, चेतन दादाला सांगतोय की फक्त 32 टीम मध्ये त्यांनी 12 बाईक भरवल्या. फक्त 32 टीम. स्पर्धा अनेक होतात. मला असं वाटलं की बाई 12 आहेत, कमीत कमी 50 ते 60. मग तर ज्यावेळी समजलं की 32 टीमला इन्व्हाइट केलंय अगदी त्यानंतर मन भारावून गेलं की काहीतरी वेगळंपण आहे या स्पर्धेचं. आणि आज त्या वेगळेपणानं या तीनही आयोजकांना आणि या पूर्ण टीमला एक वेगळी ओळख दिली आहे. कल्पेश म्हात्रे यांचं, मनीष म्हात्रे यांचं देखील आपण आभार व्यक्त करू. ॲज अ टीम ऑर्गनाईजमध्ये मोठं योगदान आहे. फुल टॉस बॉल, चुकीला माफी नाही. बॉल चाललाय डीप मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंख नाद करणारा भगवा षटकार. 10 बॉल 34 गरज. आपण म्हणालो ना शांत फलंदाज, मात्र शांत असलो म्हणून मी काही संत नाही. आता हे फलंदाज प्रताप भोईरच्या बॅटनं सांगितलंय. अजून एखादाला तर ब्लास्ट होईल मैदानावर. हा फुल टॉस बीमर आहे. बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच मध्ये ट्विस्ट बीमर वरती आलाय. बॅक टू बॅक सेकंड 6. संकटात पाय रोवनी स्कोअर लेग अंपायरचा हा बीमर आहे. म्हणजे फिल्डिंग साईड डी आर एस घेण्यात आलाय.
जर हा फेर बॉल है तो समीकरण अपने पहाय मिले 9 बॉल 28 जर का हा बीमर है तो समीकरण पहाय मिले 10 बॉल 27 अपन मनालो प्रताप भोईर असा फलंदाज है जो वे घेतो तदनंतर आपल्या टप्प्यात लकी कार्यक्रम करतो इथे फुलटॉस बीमर होता हा नो बॉल है आणि DRS गमावलाय तो म्हणजे टीम वसई कोईवाडा या संघान स्वरा 11 तिवरी कंप्लीटली बॅकफुटला होती विजय सर भरपूर काय चर्चा होती कि तब्बल 15 बॉल या टीम ने चौकार षटकार लगावला नव्हता दन आता मैदानावरती प्रताप भोईर फक्त इतकं सांगतोय क्या लगता था नहीं लौटेंगे गलत जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं आणि या मैच मध्ये जसा प्रेक्षकांना सामना हवा होता आता त्या स्टेजला आलाय 10 बॉल 27 पुढचा बॉल फ्री हिट आणि या 4 बॉल मध्ये इतना कमीत कमी 8 ते 7 धावा जरी आल्या तरी मैच शेवटच्या ओवर पर्यंत बैलेंस है बट जर का 4 बॉल मध्ये 10 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा आल्या आणि जर विकेट वरती प्रताप आणि प्रसाद बैटिंग करतोय तर विजयाचा प्रताप आणि प्रसाद त्याची चव एकदाच मिळेल ती म्हणजे टीम स्वरा 11 तिवरीला काय म्हणशील निशान 10 बॉल 27 नेक्स्ट बॉल उघडा डोळे पहा नीट कारण हा येतो फ्री हिट तर प्रताप भोईर ने अगदी या मॅच मध्ये कमबॅक केलाय जबरदस्त 2 फटके त्याच्या बॅट मधून आले अगदी फ्रँकीच्या विरोधात देखील एक चांगला देखना षटकार ठोकलाय फ्रीचा चेंडू आहे आणि ते देखील मोठा फटका खेळावा लागेल प्रताप भोईरला सध्या फ्रँकीची वैल्यू मार्केट मध्ये मोठी आहे प्रत्येकाला आवडते या फ्रँकीची गोलंदाजी ती बॅटिंग करणाऱ्या टीम स्वरा 11 तिवरीचा फलंदाज प्रताप भोईरला आवडते फ्रीचा बॉल तो देखील फाइन लेगला 4 अगदी बरोबर अनाथांना 7 फक्त आणि फक्त एकनाथ पूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती एक नवा उगवणारा सूर्य आणि त्याचं नाव महाराष्ट्राचे आदरणीय विद्यमान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि एक कॅश प्राइज आला सलग 3 बॉल 3 चौकार किंवा 3 षटकार आले तर कल्पेश पाटील यांच्याकडनं स्वरा 11 तिवरीच्या फलंदाजांना 500 पहिल्या सुरुवातीच्या 6 बॉल मध्ये 3 रन होत्या प्रताप भोईर बॅटिंग करत होता मागच्या 3 बॉल मध्ये आपण जर पाहिलं तर त्यांना षटकार मारले 2 चौकार मारला 1 3 बॉल मध्ये बनवले 16 बॉल तयार फ्रँकीचा चांगला बॉल आहे टप्पा पडल्यानंतर आता बीट करून गेला राउंड विकेट आले पहिले जावी ओव्हर द विकेट आलो एक बीमर आला एक ओव्हर पिच आला एक हाफ ट्रॅकर आला फाइनल लेगला तिकडे 4 लगावला आणि फाइनली आता शहाणपण चुकल्यानंतर समजलंय राउंड विकेट आल्यानंतर विथ द अँगल कॉरिडॉर मध्ये दूर ठेवला बॅट्समनच्या रेंज पासून अवे फ्रॉम द बॉडी आणि हा येतो डॉट बॉल मॅच अजूनही बॅलन्स आहे पार्ड भारी अजूनही वसई कोळीवाडा टीमचं एक चांगला बॉल हवाय हाफ ट्रैकर ऑन साइड ला फटका फर्स्ट ला कैच होईल का हो टीप लाय नाही अगदी पकडून सोडलाय आणि जीवनदान देखील दिलंय फलंदाज प्रतापला एक सिंगल मिळाली आहे स्ट्राइक येते प्रसाद कडे समीकरण उरलंय 7 बॉल 22 धावा राजकीय अगदी वर्तुळावरती शेवटची पेटी फुटताना जणू काही दोन्ही कॅन्डिडेट सहमत आणि शेवटचं एक मत अगदी निकाल लावणारा या मॅचचा रिझल्ट लावणारा हा महत्त्वाचा बॉल आहे इथे 4 आला तरी देखील पार्ड वसई कोळीवाडाचं भारी आणि जर त्याच्यापेक्षा कमी आल्या 75% मॅच वसई कोळीवाडा बट एक ऑप्शन आहे षटका ठोकला तर मात्र सामना 50-50 7 बॉल 22 रनची गरज आणि या मॅच मधला सगळ्यात किमतीचा आणि महागडा बॉल निर्णायक क्षणाला हाताळतोय गोलंदाज फ्रँकी खूप महत्त्वाचा चेंडू आपण पाहतोय या चेंडूवर अगदी मोठा फटका येणं फार गरजेचं आहे टीम टिवरीसाठी फ्रँकीच्या विरोधात इथे पाहिला तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय शेवटचे 2 चेंडू जबरदस्त राहिले फ्रँकीचे सुरुवातीला त्याच्या विरोधात आक्रमण आणि तदनंतर चांगलं कमबॅक चांगलं पुनरागमन पाहायला मिळतंय फ्रँकीच्या माध्यमातून येणारे 7 चेंडू
आणि 22 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी स्वरा 11 टिवरीला. अगदी बरोबर आहे. आता आपण म्हणूया 75 नाही तर चेंडू डॉट आला तर मग 80% सामना आहे ना. तो वसई कोळीवाडा या टीमच्या बाजूने आहे. फ्रँकीची सुरुवात थोडीशी खराब नक्की झाली बट अंत भला तो सब भला हे देखील क्रिकेटच सांगतं. क्रिकेटची परिभाषा देखील अशी काही आहे ना की बॉटम लाईन ऑफ द एंड तुमचा संघर्ष जिंकला की मग मैदानावरती तुम्ही जिंकलात. इथे अगदी तेच करायचं. आता एका बाजूला वसई कोळीवाडा आणि दुसऱ्या बाजूला आहे टीम तिवरी. नेक्स्ट मॅच कुठेही जाऊ नका. याच विभागातील एक नामवंत टीम अगदी गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा इन ॲक्शन आहे तर त्यांच्या विरुद्ध तुम्हाला पाहायला मिळेल. प्रतिस्पर्धी टीमला जिंकण्याची हवा देखील लागू देणारं गाव त्याचं नाव साईश खारबाव. आज इन ॲक्शन असेल अक्षय तिलवन या नावानं. निलेश चव्हाण यांनी पुरस्कृत केलं जे स्वतः या स्पर्धेचे शिल्पकार आहेत आणि त्यांनी सांगितलंय की ज्यावेळी खारबाव बॅटिंगसाठी उतरेल आज कडेल पैशांचा पाऊस. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रच्या मैदानावरती प्रत्येक षटकाराला असेल 500 कॅश प्राइज निलेश चव्हाण यांच्याकडनं. अगदी 6 बॉल 22 रनची गरज निशान. मात्रे ब्रदर स्पोर्ट्स आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत करतात. हँडसम पर्सनॅलिटी कल्पेश मात्रे आणि त्यांच्या सोबतीनं हस्ता चेहरा साधं राहणीमान आणि मैत्रीच्या दुनियेतील एक राजेशाही रुबाब म्हणजे मनीष मात्रे. अगदी आज या मात्रे ब्रदर्सनं देखील वसई नायगाव बेल्टला एक मोठी ओळख दिली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सध्या MB हे नाव देखील तितकंच चर्चेत असतं. या मॅचमध्ये चर्चेत राहील का बॅटिंग करताना प्रताप भोईरची बॅट की शेवटचं षटक या ठिकाणी सोपवलंय गोलंदाज गॅटिंग मानकर. एक मोठं नाव अनुभवी खेळाडूकडे आणि फिरकी पट्टूकडे वळाली आहे टीम वसई कोळीवाडा. या पाहूयात कसा जातोय सामना पुढे. अगदी मॅच जबरदस्त रंगती आहे आणि या भिवंडीचा जबरदस्त आवाज आपण ऐकूयात निशांतला. अंपायर्सनं वेळेसंदर्भात लास्ट वॉर्न तुम्हाला केलाय. काय म्हणशील निशांत? 6 बॉल 22 रन 7 चेंडू 22 धावा गॅटिंग मानकर बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्रायकिंग एंड ला आपण पाहतोय प्रताप भोईरला. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना खोलवा टप्प्याला चेंडू होता. अगदी समोरच्या दिशेने खेळत मिड ऑफला ढकललाय. लॉंग ऑफला शतरक्षक आहे तिथे. एक धाव बियाली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात जितू भरत पाटील यांच्या माध्यमातून. मात्र प्रताप साडी कॅश प्राईज आपण पाहतोय. हा जर सामना जिंकवला ना तर 500 रुपयाचा कॅश प्राईज अगदी प्रताप साडी. 5 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे ओमकार या मॅच मध्ये. अगदी मोठे फटके येणं फार गरजेचं आहे स्वरा 11 टिवरीसाठी. मॅच जिंकून दिली तर एखादा ब्लँक चेकच द्यायला हवा. हवी ती अमाऊंट प्रतापनंच टाकावी. बॅट अँड पॅड मध्ये होता फटका चाललाय समोर लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक तैनात एक सिंगल. आता प्रसादच्या खांद्यावरती जाऊन पोहोचली या मॅच. प्रतापनं जिम्मेदारी उचलली जरूर बट योद्धा तोच असतो जो सुरुवात नाही तर शेवट करतो आणि तो शेवट करता आला नाहीये सध्या तरी प्रताप भोईरला. 4 बॉल बाकी आहेत. 19 गरज आहे आणि स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी ड्रेसिंग अँड कंपल्सरी चेसिंग. यावेळेस देखील विकेट करण्याचा प्रयत्न फटका फसलाय. अगदी एकच धाव मिळाली. 3 चेंडू आणि 18 धावा प्रताप भोईर स्ट्रायकिंग एंड वरती आहे. अशा प्रकारे खेळी अनेक वेळा प्रताप भोईरनं साकारली आहे परंतु या मॅच मध्ये अगदी स्वरा 11 टिवरीसाठी प्रताप भोईरला अक्षरशः बरसावा लागेल या 3 चेंडूवर. समोर गॅटिंग मांकर आहे अगदी तो चांगल्या फॉर्मात आहे आणि त्याच्या विरोधात अगदी ठोकावे लागतील 3 षटकार. गॅटिंग मानकर चर्चेत आहे बट आता मॅच अजूनही चर्चेत आहे. स्लॉग स्वीप घुटना टेक और ये सिक्सर देख बॉल चाललाय इन फ्रंट ऑफ दिस सेंटर. मॅच मध्ये अजूनही अगदी जान टाकणारा जीव ओतणारा षटकार आलाय. 2 बॉल 12 आमच्या ठाण्याने आणखी विशेष करून एकनाथ शिंदे आनंद. एक महत्वपूर्ण अनाउन्समेंट आहे. 2 बॉल 2 षटकार जर लगावले गेले तर जिग्नेश मात्रे निलेश चव्हाण चेतन पाटील या स्पर्धेचे आयोजक त्यांच्याकडनं देण्यात येईल 1000 रुपयाचं कॅश प्राइज. गॅटिंग मानकर अनुभव मोठा आहे. 2 बॉल 12 हा देखील फुल टॉस फटका फसला. मिस टायमिंग लॉंग ऑफ ला खेळाडू. मॅच क्लोज. टीपलाय जेल संपलाय टीम तिवरीचा खेळ. 1 बॉल 12 आता एखादा चमत्कारच वाचू शकतो. जर टीम वसई कोळीवाड्याला जिंकू शकतो तर गॅटिंग मानकर आणि हरू शकतो तर तो देखील गॅटिंग मानकर. इट्स ओव्हर टू यू डी जे.
मनकर डोळे झाकून सांगेल वसई कोळीवाडा की नाहीच येणार, कारण गॅटिंग मनकरनं अशा अनेक परिस्थितीतून काढलंय, विजयाचा किताब मिळवून दिला वसई कोळीवाडा या टीमला। हा देखील फुल टॉस, लगातारचे मागचे तीन फुल टॉस होते, बट फायनली काय अन भला तो सब भला, 11 धावेनं सामना पहिला जिंकलाय आणि पहिला विजयाचा गुलाल उडलाय वसई कोळीवाडा टीमचा। नेक्स्ट मॅच चंद्रपाडा, चला बॅटिंग डगआउट मध्ये अक्षित दिलवन खारबाव, लगेच फील्ड सेट करायची। तर या ठिकाणी आज वाढदिवस आहे भाऊसाहेब मजने यांचा, आज या ठिकाणी वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सेलिब्रेट करतोय।